नमस्ते। चला तर आपण आज नवीन रेसिपी तुम्हाला आज मी दाखवणार आहे। फोडणीचा भात उरलेल्या भातापासून काहीतरी वेगळं आणि टेस्टी आहे आणि पटकन होणारं आहे। काही लागत नाही जास्त आपल्याला। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, लागणार आहे मिरची, लागणार आहे आणि मी आमच्या घरचा कढीपत्ता आहे तो लागणार आहे। आणि मी कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे। मी माझा चम्मच तुम्हाला माहिती आहे, एक चम्मच इतकंच मी तेल टाकलेलं आहे। तुम्ही फोडणीच्या भाताचे खूप सारे प्रकार पाहिले असतील, बनवले पण असतील, हा प्रकार पण करून नक्की बघा। अजून त्याच्यामध्ये राई पण लागणार आहे आपल्याला आणि हळद आणि मीठ लागणार आहे, बाकी काही लागणार नाही जास्त। तर हा प्रकार पण करून बघा, हा नक्की तुम्हाला आवडेल। हा वेगळा प्रकार आणि पटकन झटपट होणारा आणि टेस्टी पण आहे। तर चला आता आपण बघूया आपला तेल गरम झालेलं आहे का। आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील, तुम्ही सोप्या अशा। आपलं तेल थोडं थोडं गरम होत आहे। तर आपलं तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये राई टाकायची आहे। खूप सारी नाही टाकायची, थोडीशी राई टाकायची आहे, थोडीशीच टाकायची, जास्त राई टाकायची नाही। आणि माझ्या घरच्या रेसिपी आहेत, म्हणजे जे मी स्वतः खाते, जे एक्सपेरिमेंट करणाऱ्या नाही आहेत, की तुम्ही जरी घरी बनवा तरी फेल होणार नाही किंवा खराब होणार नाही, छानच लागणार आहेत। तर नक्की ट्राय करा बिंदासपणे की कशी होईल काय, नुसतं बघायला छान पण टेस्टला पण खूपच छान आहे। तर यूट्यूबला खूप साऱ्या रेसिपी असतील फोडणीच्या भाताच्या, खूप प्रकार असतात पद वेगवेगळ्या, तर ह्या पण नक्की त्यात ट्राय करा। तर मी आपले वेलची राई झालेली आहे, त्यात मी मिरची टाकली, आता मी कढीपत्ता टाकते आहे आणि आपला कांदा टाकते आहे। मी एक मीडियम कांदा घेतला आहे कारण की माझा भात आहे तो खूप कमी आहे। तुम्ही भात जसं जसं असेल त्याच्यानुसार तुम्ही कांदा ॲड करू शकता। तुम्हाला कांदा कमी खात असेल तर तुम्ही कमी टाकू शकता, जर हवा असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता। आपण जे कांदेपोहे करतो त्याप्रमाणेच हा भात करायचा आहे आपल्याला। तर फक्त कांदा एकदम बारीक शिरायचा नाही आहे, थोडासा म्हणजे तुम्ही माझे जर व्हिडिओ बघत असतील रेग्युलर, तुम्हाला माहिती असेल मी कांदा कसा बारीक चिरते, त्याप्रमाणे आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। आणि मी हा कांदा आता तेलावर छान परतून घेते आहे। आपला ह्याच्यामध्ये मेन हा आहे की कांदा शिजला पाहिजे। कांदा शिजला म्हणजे आपला अर्धा भात झालेला आहे, म्हणजे जास्त वेळ लागत नाही। तुमच्याकडे जर भात उरलेला आहे तर काय करायचं, कुठलं करायचं सोप्पंसं, तर हे करून नक्की ट्राय करून बघा। आता मी मीठ टाकते आहे आपला कांदा लवकर शिजावून। तुम्हाला आता माहितीच असेल की मीठ टाकल्याने कांदा लवकर शिजतो, लवकर मऊ होतो, त्याच्यानुसार आपल्याला टाकायचं आहे। व कांदा लवकर शिजतो म्हणजे मीठ टाकलेलं आणि परतवून घेते आणि ह्याच्यामध्ये झाकण पण ठेवून देणार आहे। एक मिनटासाठी ठेवणार, जास्त वेळ नाही ठेवणार, का कांदा कमी आहे माझा, लगेच शिजून जाईल। झाकण ठेवते आता, झाकण ठेवलेलं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाहीये। आता बघू शकता कांदा आपला छानपैकी शिजलेला आहे, छान मऊ झालेला आहे, थोडासा लालसर झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची हळद, जास्त हळद टाकायची नाही, थोडीशी टाकायची हळद, माझा भात खूप कमी आहे म्हणून। त्या हिशोबाने आपण तुम्ही कांदेपोहेला जसे तुम्ही करता ना तसं सेम प्रोसिजर आहे। बाकी कांदेपोहेमध्ये तुम्ही वरून ओला नारळ टाकतात किंवा शेंगदाणे वगैरे टाकतात, त्याच्यामध्ये असं काही टाकायचं नाही आहे। फक्त असं राई टाकायचं आहे, मिरची, कढीपत्ता आणि कांदा, हळद आणि मीठ इतकंच टाकायचं आहे आणि आपल्याला भात टाकायचं आहे। हे छान आपल्याला परत भात टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा छान मिक्स झाल्यानंतर पुन्हा ह्याला शिजण्यासाठी थोडंसं म्हणजे हे गरम होण्यासाठी झाकण ठेवायचं 2 मिनटं। आधी छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा छान मिक्स झालेलं आहे आपलं। आता आपण झाकण ठेवूया 2 मिनटाकरता आणि गॅस मी स्लो मीडियम गॅस स्लो गॅसच करायचं आहे। 2 मिनटं झालेली आहेत, मी झाकण ओपन करते। वरून आता मी कोथिंबीर टाकते, कोथिंबीर पण टाकायची आहे, खूप छान टेस्ट लागते। आणि हा भातासोबत ना आंबट किंवा गोड लोणचं हे खूप छान लागतं, हे कॉम्बिनेशन खूप आहे। आंबट गोड लोणचं, नुसतं आंबळ्याचं लोणचं, नुसतं गोड लोणचं ह्या भातासोबत एकदम भारी लागतं, खायला खूपच छान आहे। आणि तुम्हाला नुसतं पण तुम्ही हा भात खाऊ शकता, कधीच कंटा येणार नाही तुम्हाला खायला, एक नंबर भात लागतो। आणि माझी घरच्या रेसिपी आहेत ज्या मी स्वतः म्हणजे घरी जर बनवा खायचं असेल तर मी बनवते। सो तुम्ही पण नक्की ट्राय करा हा रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा। तुमचे काही क्वेरीज तुम्हाला कमेंट करून सांगा।
थैंक यू।